सारनाथ सोशल फाउंडेशन और सेंट्रल प्रोविंशियल स्कूल बैनर्जी लेआउट इनके संयुक्त विद्यमान से शहर के बच्चों के लिए चित्रकला प्रतियोगिता का आयोजन किया गया था। 2 मार्च को आयोजित इस प्रतियोगिता में शहर के सभी स्कूलों के बच्चे बड़ी संख्या में उपस्थित हुए थे। शहर के सेंट्रल प्रोविंशियल स्कूल बैनर्जी लेआउट NIT गार्डन के पास रामेश्वरी नागपुर में इस प्रतियोगिता का आयोजन किया गया था। इस प्रतियोगिता में मुख्य अतिथि के रूप में मेघा मारहावरे CEO सारनाथ सोशल फाउंडेशन, वैशाली रासुरकर EO सारनाथ सामाजिक संस्था, डॉक्टर राजेंद्र हाड़के प्रो सारनाथ सोशल फाउंडेशन, सुमित ढोरे कार्यक्रम आयोजक भारती वकाहे, मिलेश सुनटक्के अतिथि, श्री सत्यसाई कॉन्वेंट के प्राचार्य उपस्थित हुए थे। इस प्रतियोगिता में अच्छा प्रदर्शन करने वाले बच्चों को पुरस्कृत भी किया गया। CPS स्कूलच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम चालवला आहे चित्रकला स्पर्धेचा, मला वाटतं की मुलांच्या मनातलं जाणून घेण्याचा, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून जे त्यांनी सांगितलं आहे ते खूप उत्तम प्रकारे चांगलं केलं आहे मुलांनी। आणि मला वाटतं की आता तुम्ही बघू शकता तिथे मुलांनी जे काही ड्रॉइंग केलेले आहेत त्यांच्या मनातलं त्यांनी जी कल्पना कुठेतरी त्यांना वाटत असते की नाही असं असायला पाहिजे, एज्युकेशनचा पण त्यांनी कुठेतरी सब्जेक्ट मांडलेला आहे आणि पर्यावरणाचं पण त्यांनी विषय मांडलेले आहे, तर त्यांच्या भावना त्यांनी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी जागृत केलेल्या आहे। तर खूप छान कार्यक्रम आहे आणि शिवाय भिंतीवरचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप सुंदर विषय निवडलेले आहे आणि त्यामध्ये तो जो जिवंतपणा आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। आणि मला वाटतं 150 ते 200 विद्यार्थ्यांनी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे। निश्चितच मला असं वाटतं की लहान मुलांच्या मनामध्ये भन्नाट कल्पना असतात आणि लहानपणाच्या कल्पना आपल्या मनात असतात, त्या कल्पनांना जर मूर्तरूप मिळालं तर त्यातनं मुलांचं व्यक्तिमत्व घडत असतं। तर अशा सगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो आणि जसजसं मूल मोठं होतं तसं कल्पनेतनं वास्तव जीवनामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला या सगळ्या कल्पना आणि वास्तवतेचा आपण संबंध जोडत जातो। तर चित्रकला किंवा कुठलीही कला असेल तर त्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास आहे तो साधण्याचा प्रयत्न होत असतो। अशा प्रकारच्या आयोजनातून CPS शाळेनं जो उपक्रम हाती घेतला आहे या विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म तर मिळतच आहे, पण सोबतच शाळेच्या भिंती, शाळेचा परिसर कसा बोलका होईल या दृष्टीनं शाळेनं जो उपक्रम हाती घेतला आहे तो खरोखरच स्तुत्य आहे, वाखाणण्याजोगा आहे। त्यासाठी मॅनेजमेंटचं मी मनापासून अभिनंदन करतो। सारनाथ सोशल फाउंडेशन अंतर्गत आपण ही जी भव्य चित्रकला आणि वॉल पेंटिंग स्पर्धा जी आयोजन जी केलेली होती यामागचा सारनाथचा मुख्य उद्देश जो आहे तो विद्यार्थ्यांच्या कला सुप्त कलागुणांना वाव मिळणे, त्यांच्यातील जे आतमध्ये गुण आहेत चित्रकला म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचं, सारनाथ फाउंडेशन नेहमीच स्पर्धा परीक्षांचं आयोजन करते, त्याचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करत असते, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासारख्या अनेक स्पर्धा ज्या विद्यार्थ्यांमध्ये ते गुण असतात परंतु तेवाले उभरून येत नाही किंवा त्यांना एक स्टेज मिळत नाही, तर स्टेज मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सारनाथ फाउंडेशन हे नेहमी करत असते। आणि आज या ठिकाणी सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रारंगणामध्ये सारनाथनी हे वेगळ्या जागा निवडून मध्यवर्ती जागा असल्यामुळे आजूबाजूला पुष्कळ शाळा आपल्यावाल्या, तर मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना एक चांगला स्टेज मिळावा याकरता याच यावाला चित्रकला स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे। त्याचसोबत आपण चित्रकला महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत वॉल पेंटिंगच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा इथे आपण स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि आपण पाहतो आहे की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी होऊन या स्पर्धेला त्यांनी उत्स्फूर्त सहभाग झालेला आहे, चांगला आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नेहमी आपण मोटिवेशनल जे राहते मोटिवेट करणं काम आहे एक शिक्षक या नात्याने, तर ते आपण या सारनाथच्या माध्यमातून नेहमी करत असतो। थँक्यू। नमस्कार, मी अमोल चिमणकर, इव्हेंट कोऑर्डिनेटर सारनाथ सोशल फाउंडेशन। आज बघताय तुम्ही कलांगण उत्सवासाठी भरपूर प्रतिसाद आहे आपल्याला, याचप्रमाणे सारनाथ सोशल फाउंडेशन दरवर्षी आणि येणाऱ्या वर्षी पण असेच उपक्रम राबवेल। सारनाथ सोशल फाउंडेशन एक नावातच सोशल फाउंडेशन आहे, तर सोशल कार्यक्रम पण होतात, रक्तदान शिबिर आणि हे असे उत्सव ज्यात पोरांना प्रोत्साहन मिळतं असे बरेच उपक्रम राबवत असतात, त्याला वाव मिळावं नक्कीच। कारण आज जसं झालेलं आहे की एक कुठेतरी एक एम्प्लॉयमेंटच्या नादात बरेच पालक
डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायच्याच मागे लागलेल्या आहे पाल्यांना. पण एक कला असा एक विषय आहे की ज्यात एक त्या विद्यार्थ्याला एक स्वतःचं इमोशन म्हणा किंवा कुठे काहीतरी इम्प्रेशन ते पुट करतात यातनं, आणि हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे अशा पोरांसाठी. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.